मोपा विमानतळाच्या प्रस्नाचेर 1 फेब्रुवारीक भौशीक सुनावणी जातली. ताचे पयले दिसा म्हळ्यार 31 जानेवारीक मडगांवां लोहिया मैदानाचेर जाहीर सभा घेवपाचे गोवन्स फॉर दाबोळी ओन्ली संघटनेन थारायलां. सरकारान तयार केल्लो मोपाचो एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अहवालात जायत्यो गजाली नात, तेन्ना ताचेर कितलो विश्वास दवरचो असो प्रस्नूय ह्या संघटनेन विचारला. ये करता आसतना पयली म्हणल्यार जाय पडटा की डीपीआर म्हणून आसता, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट. डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट सांगतात खंय कितें येतलें. आतां ते डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट ना खंय कितें ते खबरदार ये करून जावंक शकता. खंय कसली बिल्डींग येतली, खंय रनवे येतली, खंय कितें येतलें ते सगळें दाखोवचें पडटा ये करची पडली. आनी दुसरी गोश्ट म्हळ्यार ये भितर कांय मेन्शन केलें ना कितलें कटींग जातलें, कितले फिलींग जातले आनी कितले ते फिलींग करतात माती खंयच्या एकटारखे जाले की जाले म्हणून ती एकटी जाले कांय अर्थ ना. हांव सरकारा कडेन मागतां सध्या लोकांच्या गोंयांत उदक लावचें न्ही आनी हो इशू लोकां कडेन सोडचो, लोकांक कितें जाय तें आयकवचें, डिक्टेटरशीप रूल करचो न्ही. आनी हांव युथा कडेन मागता सगळे कॉलेजीसा कडेन, जितले युनिवर्सिटी आसा आमचे गोंय विद्यापीठ तशें डिफरंट कॉलेजीसा कडेन मागता युथा कडेन आतां तरी भायर सरा. फाटले कितलेशेच म्हयने गाजपी सोंपो प्रस्नाचेर निर्णय घेवपा खातीर आफयल्ली फोंड्या पालिकेची खासा बसका कोरम नाशिल्ल्यान रद्द करपाची पाळी आयली. फुडल्या वर्साचे अदमास पत्रकूय ह्या बसकेंत पास करपाचें आसलें. मात इतल्या म्हत्वाच्या विशयांचेर आपयल्ल्या बसकेक चडशे नगरसेवक आयले नात म्हूण कांय नगरसेवक पिकार जाले. फोंड्या पालिकेन शुक्रारा मंडळाची एक खासा बसका आपयल्ली. सोंपो आनी अदमास पत्रक पास करपा खातीर आपयल्ल्या खासा बसकेक कोरम न जाल्ल्यान बसका रद्द करची पडली. मिटींग कॅन्सल जावंक जाय नाशिल्ली, कित्याक एक सगळ्यांत मोठो इशू म्हणजे सोंप्याचो जो अनसॉल्व म्हणजे सॉल्व जावंक नाशिल्लो तो आयज सॉल्व जावंक जाय आशिल्लो. मागीर फुडले वर्सा कितें करपाचें आमी ठरोवपाचें आशिल्लीं. थोडे क्वेश्चन म्हजे कडेन आशिल्लें विचारपाक. फुटपाथ वाडयल्या इल्लिगल, हायकोर्टाच्या नांवार आनी फुटपाथ वाडयत आसा, लोक रस्त्यार बसयत आसा, भितरले लोक भायर येतात आनी नवे नवे लोक येतात. ते थोडे क्वेश्चन आमी विचारपाक आशिल्ले. नगरसेवकाक ताकतिकेची कामां पडिल्ल्यान बसका जावंक पावली ना अशें नगराध्यक्ष राधिका नायकान सांगले. सम ऑफ द काउन्सिलर्स कुड नॉट मेक इट, बट वी डोंट हॅव अ कोरम अँड कोरम इन अ स्पेशल मिटींग इज 50% ऑफ द काउन्सिलर. सो वी नीडेड टू हॅव 7 काउन्सिलर्स, बट टील हाफ एन आवर आफ्टर द मिटींग एज ओनली 6 ऑफ अस वर देअर, वी हॅड टू पोस्टपोन द मिटींग. द मिटींग विल नाउ बी हेल्ड ऑन द 3rd. सोपा विशीची फायल आपणे अजून पळोवंक ना असे मुखेल अधिकारी संतोष कुणेकार म्हणता. फायल ती हांगा आसा ते आमच्या हेजे कडेन, कोणा कडेन आमचो लिगल एडवायजर आसा पळय न्ही, ती फायल तेजे कडेन आसा. सो एग्रीमेंट आनी हे ते कितें आसा पळय न्ही, ते सगळे ते फायलीन आसा. सो कितें आसा ते सगळे फायल पळयल्या नंतर म्हाका मातशें कळटलें कितें आयडिया ती आसा कितें. स्टुडंटा खातीर विवेक प्रभू. शेनवारा मिरामार दर्यावेळेर आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव झालो. 18 देशांतल्या 41 आंतरराष्ट्रीय पतंग उडोवप्यांनी ह्या महोत्सवात वांटो घेतिल्लो. वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगांनी पुराय मिरामार वाठार भरून गेल्लो, तातूंत तरेकवार पतंग आसले. मिरामार दर्यावेळेर शेनवारा जाल्ल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकारान उक्तावण केले. पर्यटन मंत्री दिलीप परुळेकार आनी हेर मानेस्त आशिल्ले. गोमंतक दिसाळ्यान हो महोत्सव घडोवन हाडिल्लो. Disturbance or dislection of environment or pollution also. And I believe Goa, which has a good coastal line with a good breeze, will come ahead as a good kite flying destination in years to come. 18 देशांतले 41 आंतरराष्ट्रीय पतंग उडोवपी लोक ह्या महोत्सवांत वांटेकार जाल्ले. वेगवेगळ्या प्रकारचे आनी आकाराचे पतंग दिसताले. मिरामारचो पुराय वाठार पतंगांनी भरिल्लो. हे पतंग पळोवपाक लोकूय व्हडा प्रमाणांत आयिल्ले. वी डिसायडेड गोवा बिकॉज ऑल द इंटरनॅशनल काईट फ्लायर्स वॉन्टेड गोवा अँड वी वॉन्ट टू डू इट ऑन द बीच, देअरफॉर वी सिलेक्टेड गोवा. पार्टिसिपेशन इज व्हेरी गुड इफ यू कॅन सी, आय मीन वी गॉट 41 इंटरनॅशनल काईट फ्लायर्स विथ मोर दॅन 300 काईट्स विच नोबडी इन इंडिया हॅज येट सीन. So in terms of participation from the kite flyers, it's huge. You can see there are basically, I think, 18 countries. And we have flyers from 18 countries. We have approximately 41 international flyers.
स्टुडंटा खातीर नवाज शेख. घेऊया एक विराम.